नमस्कार, मी दत्तात्रय विभूते, समाज सेवा विभाग प्रमुख. जे जे रुग्णालय सध्या कोरोनाची जे आजाराचा प्रादुर्भावामुळे भविष्यामध्ये जे जे रुग्णालयामध्ये खूप काही पेशंट येणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला बरीचशी साधन सामुग्री आणि औषधाची कमतरता भासणार आहे. शासन आपल्या परीने करतच आहे. मी पण आपल्याला समाजाचं काही देणं लागतो त्या उद्देशातून आपल्याला आम्ही आवाहन करतो की आपण पूर्ण पुलाची पाकळी म्हणून आपण आपली आर्थिक मदत जे जे रुग्णालयाला करावी. नमस्कार, मी संजय सुरासे, वैद्यकीय अधीक्षक सर जे जे हॉस्पिटल. आज जगभरात जी कोविड-19 मुळे परिस्थिती उद्भवलेली आहे, या परिस्थितीत सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल बऱ्याचशा गोष्टींचा अपुरात पुरवठा असल्यामुळे बरेचसे क्रायसिस फेस करत आहे. तरी समाजातील प्रत्येक घटकाला एक माझं आवाहन आहे की त्यांनी थोडी किंवा मोठ्या प्रमाणात आमच्या देणगी समिती अकाउंटला मदत करा. मी डॉक्टर पल्लवी सापळे, अधिष्ठाता जे जे हॉस्पिटल आणि ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. आपण सगळेच कोरोना व्हायरसशी लढत आहोत आणि कोरोना व्हायरसशी लढताना जर इटली आणि चायनामध्ये जे घडलं ते आपल्या देशात घडू शकेल ही शक्यता नाकारता येत नाही. आणि इंग्रजीमध्ये म्हणे द मोर यू स्वेट इन पीस टाईम द लेस यू ब्लीड इन वॉर. त्यामुळे आम्ही सगळे जे जे हॉस्पिटलमध्ये चायनामध्ये जेवढं जसं घडलंय तसे रुग्ण येणार अशी तयारी करतोय. त्या हिशोबाने 15,000 ते 36,000 रुग्ण येऊ शकतात ही आमची तयारी आहे. आपलं जे जे हॉस्पिटल दिवसाला 4,000 रुग्ण पाहू शकतं पण 36,000 पाहण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री याची कमतरता भासणार आहे. तर मी हे लढाई फक्त शासन, फक्त जे जे हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल्स म्हणून आपण जिंकू शकत नाही. सगळ्यांचा सहभाग असल्याशिवाय ही लढाई जिंकणं अशक्य आहे. तर मला आपली कुठल्याही प्रकारची मदत असेल या कोरोनाच्या लढाईत तर मी अप्रिशिएट करीन. यंग डॉक्टर सेवा देऊ शकत असतील तर दे आर वेलकम. तसंच कोणी काहीही साधन सामुग्री व्हेंटिलेटरपासून साध्या ट्युबिंग्सपर्यंत किंवा आय व्ही सेटपर्यंत देऊ शकाल तर जे जे हॉस्पिटल आणि हे कोरोना विरुद्ध लढणारे आम्ही सैनिक आपले सदैव ऋणी राहू.